पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी कोरेगाव तालुक्यातील दक्षिण भागात असलेल्या रहिमतपूर साप आणि वाठार किरोली महसूल मंडळातील समाविष्ट गावांमधील शेतकऱ्यांसाठी रहिमतपूर येथील जंगम मठामध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय. तरी या मेळाव्यास शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलंय. शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कोरेगावचे तहसीलदार मुख्य अधिकारी त्यांचे सर्व टीम राज या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने जवळपास रहिमतपूर नगरीमध्ये 7,000 शेतकरी या ठिकाणी रजिस्टर आहेत. त्यांना फक्त 500 शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळतो. जवळपास 1,500 शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन झालं. कधी आचारसंहितेच्या काळामध्ये त्यांचे थांबलेलं होतं. तो तोही आता या ठिकाणी मार्गी लागेल आणि त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्या शेतकऱ्यांना लोन सोल्युशन देण्यासाठी या ठिकाणी आज भ्रष्टाची सुद्धा खात्री त्याच्यासाठी लोक आहेत. कृषी विभागाची लोक आहेत, त्या ठिकाणी भरपूरचे लोक आहेत. लाईट शेडिंग वगैरे जे काही बरेचसे प्रॉब्लेम आहेत या शेतकरी संबंधीमध्ये, ते आज प्रशासनाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लोकांना सोल्युशन मिळेल. या शेतकरी सन्मान योजनेचा जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ मिळण्याची आजचा असे चांगलं उपक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही. जवळपास सर्वात कोरेगावला हा कॅम्प झाला, आज रहिमतपूरमध्ये हा कॅम्प झाला. असेच कॅम्प या ठिकाणी कराड तालुक्यामध्ये तसंच सातारा आणि खटाव तालुक्यामध्ये करण्याचं नियोजन आहे. भारतीय जनता पार्टी तसंच प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी